चढवाईपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा प्रकटीकरण पथकानं चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला हनुमंतू राजू चौगुले वय चोवीस राहणार वडार गल्ली पेठ सोलापूर असं अटक करण्यात आलेला आरोपीचं नाव आहे व्यंकटेश पप्पन्ना दंबल दिनी राणार अॅग्रो इंडस्ट्रीज मार्केट यार्डजवळ हैदराबाद रोड सोलापूर हे परगावी केलेले असताना तेरा मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यानं त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करून सोन्याचं मंगलसूत्र आणि इतर साहित्याचा एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता तेव्हा जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हा गुन्हा हनुमंतू चौगोले यांनी केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानं पोलिसांनी त्याच ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांना हा गुन्हा केल्याचं कबूल केलं त्यानुसार पोलिसांनी चौगुले याच्याकडून चोरलेला ऐवज जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दाईगडे हवालदार नंदकुमार गायकवाड पोलीस नाईक योगेश दराडे प्रकाश गायकवाड अतुल गवळी बापू साठे अजिंक्य माने अभिजित पवार सुहास गायकवाड सैफन सय्यद गोपाळ शेळके निलेश घोकरे अविनाश राठोड यांनी केले